नमस्कार, आपण आहोत द अर्बन बीट्समध्ये। कोरोना आणि टाळेबंदीच्या काळामध्ये आणि विशेषतः कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सरकारच्या जेवढं काही आरोग्य यंत्रणाचं सगळं जे काही ओझं आहे, ज्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी वाहिलं आहे, ते आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक सध्या संपावर आहेत आणि त्यांच्या मागण्या, त्यांचे वेतन ह्या सगळ्यांची समस्या निर्माण झाली आहे। आपण आत्ता या सगळ्या समस्येबद्दल आणि एकूण त्यांच्या मागण्यांबद्दल, त्यांच्या मागण्या सरकार दरबारी गेल्यात का, सरकार काय म्हणतं, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत सध्या आत्ता किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत रघुनाथ कुचिक। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात हे नेमकं समस्या आहे काय आणि ती कधी सुटणार आहे, यांचं संपाबद्दल आणि राज्य सरकार त्याबद्दल काय विचार करत आहे याबद्दल। नमस्कार कुचिक साहेब, अर्बन बीट्समध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आशा वर्कर्स आणि प्रवर्तक ज्यांचा या ठिकाणी राज्यामध्ये गेला, म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे माझ्या माहितीप्रमाणे संपाचा, या ठिकाणी मी त्यांच्या समस्यांबाबत सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे कालच माझ्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे। आणि दुसरी याच्या सांगू इच्छितो की कालच त्यांची आरोग्यमंत्री टोपे साहेबांबरोबर त्यांच्या दालनामध्ये बैठक झाली, परंतु ती बैठक यशस्वी झाली नाही, कारण त्यांच्या मागण्या आणि याच्यामध्ये काही समतोल राखता येईल असं वाटत नाही, असे त्याच्यातली माहिती आहे। आणि त्यानंतर त्यांचं ज्या संघटना त्यांचं नेतृत्व करतात, त्याच्यापैकी सीटूचे डॉक्टर कराड जे आहेत, व्हीएल कराड नाशिकचे, यांच्याशी मी सत्ता सकाळी प्रत्यक्ष बोललेलो आहे आणि त्यांच्या गटप्रवक्ता आणि अशाबद्दल नक्की काय भूमिका आहे राज्यातली आणि ते संपाच्या ह्या टोकाच्या निर्णयापर्यंत का पोचले हेही समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। पण कुचिक साहेब, आपण हे पाहू शकतोय की कोरोनाच्या काळामध्ये जेवढं काही आरोग्य यंत्रणांचं आपलं सगळं पूर्ण जे काही बेसिक ओझं होतं, कारण आपली राज्याची सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अशी कुठपर्यंत आणि किती लेवलला पोहोचू शकणार, तर हे सगळं ओझं ह्या आशा कार्यकर्त्या आणि गटप्रवर्तकांनी अगदी समर्थपणानं पेललं आहे। नेमकं काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशनबद्दल काय सांगाल? त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी राज्याची ग्रामीण व्यवस्था जी आरोग्याची आहे आपल्या खऱ्या अर्थाने पाहिली तर, शहराचं सोडून द्या, शहरामध्ये तसा त्यांचा रोल इतका नाही, पण अख्खा महाराष्ट्र जर पाहिला आपण, जो चार विभागामध्ये आहे, दऱ्याखोऱ्याच्या महाराष्ट्रामध्ये आशा प्रवर्तक आणि आशा वर्कर ह्या दोन्ही घटकांनी अतिशय खंबीरपणे स्वतःचा जीव धोक्यात टाकून या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये आपली संपूर्ण जवळजवळ विविध प्रकारच्या 72 प्रकारचं विविध त्यांना काम करावं लागतं, ह्या सेवासुविधा देऊन प्रत्यक्ष करोना रुग्णांच्या समोर त्यांना मदत करून, ते त्यांचं काम नसताना देखील त्यांनी आजचं आघाडीवर राहून काम केलेलं आहे। त्यामुळे या घटकाकडे पाहताना खूप असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकरित्याने पाहावं, याकरता किमान वेतन मंडळाचा सल्लागार आणि अध्यक्ष असल्याकारणाने मी आणि शिवसेनेचा नेता असल्याकारणाने मी स्वतः वैयक्तिक माझ्या कॅपॅसिटीमध्ये सुद्धा साहेबांना विनंती केली आहे की साहेब, आपण त्या विभागाचा, मग ग्रामीण विकास विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या विभागाचा सत्तीशर माहिती घेऊन या घटकाला 100% आपण न्याय दिलाच पाहिजे। आणि त्या न्यायाच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा जर आज कोणाचा जर सहभाग असेल किंवा कोणाला द्यायचं असेल जर मोजमाप किंवा वाटप, तर ते मला असे वाटते हक्काने आशा वर्कर आणि आशा गट प्रवर्तक यांचा विचार केलाच पाहिजे असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे। मग कुचिक साहेब, तुम्ही ज्या पोटतिडकीने हा इशू मांडला, मुख्यमंत्र्यांकडे हा इशू पोटतिडकीने मांडला, पण तुम्ही असं म्हणताय की मग मुख्यमंत्री सकारात्मक आहेत याबाबत की बाबा त्यांना आपण करायला पाहिजे मदत, कारण तो त्यांचा हक्क आहे, पण मग आरोग्यमंत्री काय म्हणतात, म्हणजे जी बैठक झाली ती कुठपर्यंत? आरोग्यमंत्र्या एकंदरीत कसं असतं की एखादा कुठल्याही संघटनेचा संप सुरू झाला की एका मागणीवर नसतो, मागण्यांचं असं 10-20 मागण्या असतात। आता काय झालं आहे, त्याच्यामध्ये किमान वेतनापासून तर त्यांना सॅनिटायझर मिळत नाही, हँडग्लोव्ज मिळत नाही, अशा अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या समस्या चुकीच्या आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण मी त्या घटकांना, म्हणजे मी अतिशय स्वतः आरोग्य सेवेमध्ये असल्यामुळे मी अतिशय जवळून पाहिलेला आहे आणि आपण त्या दुर्लक्षित करून तर नक्कीच चालणार नाही। परंतु काय होतं, एखादी व्यवस्था पोचताना ती प्रत्यक्ष सरकारही पोचवत नसते, एखादा कंत्राटदार असतो, कंत्राटदार व्यवस्थित काम करतो की नाही तर याच्यावर काही सरकारचा तसा प्रत्यक्ष कंट्रोल राहत नाही, मग कंत्राट त्याच्यात हातमारी करतो, मग महिन्यातून एकदा सॅनिटायझर द्या, हँडग्लोव्ज देऊ नये काही, किंवा त्यांना जे काही सुविधा पाहिजे त्या, तर या सुविधामध्ये खूप कमतरता आहे। आणि मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांना याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे किंवा ज्या
वितरक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरती आरोग्य विभागाचा म्हणावा तसा कंट्रोल हवा आहे तितकासा दिसत नाही. यामुळे त्या कामगारांना ज्या सुविधा आहेत किंवा ज्या उपयुक्त साधनं आहेत तीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मग याच्याकडे दुर्लक्ष कसं करून चालेल? तर आरोग्यमंत्र्यांना मला असं वाटतं की आरोग्यमंत्रीसुद्धा खूप चांगलं काम करत आहेत. मी काय क्रिटिसाईज करायचा प्रयत्न करत नाही, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने 4 तासाचंच काम आहे त्यांचं दिवसातल्या. परंतु आज रोजी आपण अगदी तळागाळात जाऊन जर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जर कुठल्याही एखाद्या आशा वर्करला विचारलं किंवा त्या प्रत्यक्ष ज्या ठिकाणी काम करतात त्यांना विचारलं तर आपल्याला माहीतपर्यंत सरासरी 12 तास या महिला काम करतात. आणि जर सलग 10 आणि 12 तास काम करत असेल तर एक मजूर आणि आशा वर्कर आणि अगदी ग्रामीण टोकातल्या आपल्या ग्रामीण व्यवस्थेचा किंवा राज्याच्या व्यवस्थेचा मुख्य भाग असलेला प्रथमदर्शनी आरोग्य सेविका आहे ती, त्यांना 8 तासाकरता किमान वेतन तरी मिळालं पाहिजे. मग किमान वेतन मिळत नसेल तर काय? आणि किमान वेतन द्यायची जर वेळ आली तर राज्याचं 1,500 कोटीचं जे काही खर्च येणार आहे मग याचा तो समतोल साधायला पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे किमान वेतन जरी किमान शक्य नाही झालं परंतु किमान वेतनाचा ज्याला आपण हे म्हणतो त्याची सूत्र आहेत त्या सूत्रानुसार 4 तास नाही पण किमान 8 तासाचा तरी पगार दिला पाहिजे किंवा त्यांच्या इतर समस्या काय त्या जाणून घेतल्या पाहिजेत. आणि प्राथमिकतेमध्ये ज्या पहिल्या 2-3 मुख्य घटक आहेत त्या घटकांवरती लक्ष देऊन सरकारने यामध्ये मुख्यमंत्री तर प्रत्यक्ष नाही मुख्यमंत्र्यांकडे खालच्या टप्प्यातून सगळे अहवाल जातात तर आरोग्यमंत्री असेल आरोग्य विभाग असेल किंवा राज्यातल्या जिल्हा परिषदेंकडून काही माहिती देते तर ही सर्व माहिती जर व्यवस्थित मिळाली आणि कमी वेळेत मिळाली तर मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेबांना याच्यावरती सकारात्मक असतील. एकंदरीत आर्थिक परिस्थिती उपमुख्यमंत्रीसुद्धा आपल्या अर्थखात्याचं काय परिस्थिती हे पाहून काही जरी असलं तरी ह्या परिस्थितीमध्ये त्यांचं कर्तव्य आपलं राज्याचं हे आहे की ज्या घटकांनी आरोग्य व्यवस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला प्रायोरिटीवरती या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकून की बाजूच्या माणसाला घरातल्यासुद्धा कोणी भेटू शकत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून जर दिला असेल तर त्यांचा विमा असेल त्यांचा दैनंदिन पगार असेल हे त्यांच्या सुविधा असेल त्यांचा भत्ता असेल तर ह्या गोष्टी खरंच मी या ठिकाणी सांगतो की कुठलीही लवाजमा न बघता थोडासा खिशाला चाट जरी बसली राज्याच्या तरी देखील या ठिकाणी माझी नम्र विनंती आहे मुख्यमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना की आपण या लोकांच्या कृपया करून याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या या समस्या दूर कराव्यात. क्वचित साहेब तुम्ही असं सांगितलं आत्ता की साधारणतः 4 ते 6 तासाचं काम अपेक्षित असताना या आशा वर्कर्स किंवा आशा गटप्रवर्तक अगदी खेड्यापाड्यामध्ये दरी खोऱ्यामध्ये असलेल्या खेड्यापाड्यामध्ये जाऊनसुद्धा सगळ्या आरोग्यसेवा पुरवत आहेत ते सुद्धा स्वतःच्या जीवावर उधार होऊन मग साधारणतः ज्यांच्या डोक्यावर एक 10-10, 12-12 तासाचं काम आहे आणि जो स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा त्या प्रामाणिकपणे निष्ठेने करत आहेत यांना आत्ता सध्या नेमकं मानधन किती मिळतं आणि कितीची? आता माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 6 हजार रुपयापर्यंत मानधन मिळतं अशा वर्करला आणि गट प्रवर्तक आहे त्यांना साधारणतः 11 हजारापर्यंत मिळतं. परंतु काही त्यांचे भत्ते आहेत म्हणजे कोविडमध्ये 1,000 रुपयाचा भत्ता आहे किंवा अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी ह्या प्रत्यक्ष मिळत नाहीत त्यांना आणि त्या मिळायला सुद्धा अजून काही लोकांच्या पेंडिंग आहेत म्हणजे त्यांना जे मिळायला पाहिजे वेळ मग त्यांची आर्थिक कुचंबना होती आणि हे काही एवढ्या सक्षम नाही आहेत की त्यांचं कुटुंब त्यांचं स्वतःचं त्याच्यावर अवलंबून आहे आणि ग्रामव्यवस्थेमध्ये स्वतःचं कुटुंब चालवायचं हे किती आता ह्या परिस्थितीमध्ये कठीण आहे आपण समजू शकता. त्यामुळे किमान त्यांचं जे काही थोडासा फरक आहे तो फरक दिला पाहिजे त्यांचा भत्ता आहे तो दिला पाहिजे आणि याच्यामधला कुठलाही विलंब होता कामा नये कारण ते मुख्य घटक आहे रचनेचा आणि ज्याची आज गरज आहे. आज समजा तुमचं हे ज्याला आपण हा पॅन्डेमिक म्हणतो किंवा लस साथ म्हणतो तर साथीच्या आजारामध्ये ह्याच आजारामध्ये नाही तर इतर आजारामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे इतर आजारात सुद्धा ते काम करतात. मग प्रेग्नन्सी असेल ग्रामीण भागामध्ये किंवा काही एखादे अहवाल कलेक्ट करायचे असतील तर या सगळ्या बाबींमध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि आत्ता जर तुम्ही म्हणाल तर जसं आपण बघतो की परिचारिकेने काम केलं आपण मेट्रो सिटीजमध्ये तर मग ग्रामीण भागात काम कुणी केलं? तर ग्रामीण गावामध्ये पहिला चेहरा जर तुमच्या कोणाच्या समोर येत असेल तो आशा आशा प्रवर्तक आणि अंगणवाडी म्हणजे अंगणवाडी पण सुद्धा त्याच्यात आहे. आणि हा घटक तसा बघितला तर आत्ताच्या ह्या सगळ्या साथीच्या आजारांच्या मदतीमुळे समोर आलेला आहे आणि याच्यावर शक्यतो काही पक्षीय पातळीवरती कोण हा प्रश्न उचलेला असं मला वाटत नाही. परंतु आम्ही स्वतः कष्टकऱ्यांचं नेतृत्व करत असल्याकारणाने
संघटनात्मक युनियनचं काम करत असते आणि मला असं वाटतं की या बाबतीत नक्कीच त्यांना न्याय मिळाला पाहिजे. यापूर्वी जेव्हा माननीय मुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख होते तेव्हा ज्या ज्या वेळेस आमची चर्चा व्हायची त्या चर्चेतसुद्धा अंगणवाडी आणि आशा सेविकांबाबत मुख्यमंत्री किंवा पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धवजी नेहमी सकारात्मक आहे. त्यामुळे मला आत्मविश्वास आहे जर याचं व्यवस्थित रिपोर्टिंग खालच्या मंत्रालयाने जर मुख्यमंत्री साहेबांकडे केलं तर 100% यांना न्याय मिळेल अशी मला स्वतःला खात्री आहे. कुचिक साहेब, तुमची पोटतिडीक पण मान्य आहे. दुसरं असं की तुम्ही साधारणतः शिवसेनेची जी काही प्रांजळ भूमिका राहिलेली आहे पहिल्यापासून की कष्टकरी आणि प्रत्यक्ष फील्डवर काम करणारा जो अगदी शेवटच्या स्तरावर काम करणारा जो वर्कर आहे त्याला काही ना काहीतरी मदत देण्याची भूमिका ह्याही सरकारमध्ये शिवसेनेने प्राधान्याने मांडलेली आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी ठाकरे साहेबांना पण मदत करण्याची इच्छा आहे पण थोडंसं एक तीन पक्षांचं सरकार असल्यामुळं काही राष्ट्रवादी काँग्रेसची संमती घेणं किंवा थोडंसं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडीशी तळमळ असून सुद्धा अडचणी येत आहेत का? नाही, मला नाही वाटत की अडचणी. हे जरी उद्धवजी या ठिकाणी मुख्यमंत्री जरी असले तरी महाविकास आघाडीच्या सरकारचा ह्या प्रश्नाला समर्थन नाही असं मला वाटत नाही. परंतु हा मुख्य घटक आहे. परंतु मला असं वाटतं की ते स्वतःला पटवून घेण्यामध्ये कुठेतरी थोडेसे कमी पडत आहेत आणि मला असं वाटतं त्यांनी इतर प्रश्नांकडे, म्हणा एखाद्या दुसरा जर वेतनाचा प्रश्न असला, आमदार खासदारांचा जर प्रश्न असला तर तो विना चर्चेचा होतो. मला काही पॉलिटिक्स म्हणून या ठिकाणी बोलायचं नाही, परंतु मग ह्या प्रश्नामध्ये चर्चा करण्याचं कारण काय आहे की ज्यांनी तुमच्या आईवडिलांचं या ठिकाणी आरोग्य सांभाळलेलं आहे, काही लोक आज मुंबई पुण्यात राहतात, त्यांचं संपूर्ण कुटुंब ग्रामीण भागामध्ये आहे, त्यांचे आईवडील तिकडे आहेत, भाऊ बहीण तिकडे आहेत, त्यांचं आरोग्य सांभाळण्याचं काम ज्यांनी केलं आहे तर त्या लोकांना मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचा विरोध असेल. परंतु शेवटी काही द्यायची वेळ आली की खिशात हात घालायला लागतात. त्या पद्धतीने कदाचित ते चाचपडत असतील, तरी न चाचपडता राज्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घ्यावी अशी माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे. मुख्यमंत्री तर घेतीलच कारण मी त्यांना ओळखतोच, कारण त्यांच्या पक्षाचाच एक सहकारी असल्यामुळे. परंतु इतर सुद्धा काही माझं त्यांच्याबद्दल दुमत नाही, ते सुद्धा कष्टकऱ्यांच्या बाबतीत नक्कीच असेल. पण एक बाब या ठिकाणी सांगावीशी वाजते, ह्या घटकाकडे महाविकास आघाडीमध्ये दुर्लक्ष झालं हे मान्यच करावं लागेल आत्ता तरी. कारण एक लक्षात घ्या, विगत खोटं बोलण्यात काही अर्थ नसतो, परंतु जरी दुर्लक्ष झालं असेल तरी उशीर झालेला नाही एवढं नक्की. आता त्यांचं त्यांना जे काही त्यांच्या कष्टाचं किंवा ज्यांचं त्यांना द्यावं लागतं ते राज्याने द्यावं ही एक नम्र. आपण बघितलं की किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, ॲक्च्युली खरं तर तसं बघायला गेलं तर रघुनाथ कुचिक हे कामगार नेता ही खरी ओळख आहे, तसेच ते एक निष्ठावंत शिवसैनिक अशी पण ओळख आहे. आणि त्यामुळेच मी त्यांना मागाशी विचारलं की प्रत्यक्ष स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांनी ग्रामीण भागातलं आरोग्य कोरोनाच्या काळात सांभाळलं अशा लोकांसाठी ते पोटतिडकीने त्यांच्या वेतनाचा मुद्दा, त्यांच्या भत्त्यांचा मुद्दा आणि त्यांना बाकीच्या ज्या काही सुविधा असतील अत्यावश्यक ज्या मिळणं त्यांच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्यासाठी ते लढतायत, त्यासाठी त्यांनी तो मुद्दा मुख्यमंत्री महोदयाकडे पण मांडलेला आहे. फक्त केवळ आता ह्या महाविकास आघाडीच्या प्रक्रियात्मक काही गोष्टींमुळं हा विषय थोडासा प्रलंबित राहतो असेल असं त्यांचा कयास आहे. तरी पण रघुनाथ कुचिक स्वतःहून कष्टकऱ्यांच्या वेदना लक्षात असल्यामुळं, कष्टकऱ्यांचे नेते असल्यामुळं ते मुख्यमंत्र्याकडे याबाबतचा पाठपुरावा करतील अशी ग्वाही त्यांनी आपल्याला दिलेली आहे. बघूयात आता यानंतर हा प्रश्न कधी संपेल काय याकडेही आपण एक नजर ठेवणारच आहोत. कॅमेरामॅन मुकुंद कदमसह देवेंद्र शिरूरकर, पाहत रहा द अर्बन बिट्स.